बारामतीमध्ये यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगवेगळा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केले. नेहमीप्रमाणे गोविंद बागेमध्ये शरद पवारांचा पाडवा होत असतो. त्या ठिकाणी राज्यभरातले कार्यकर्ते शरद पवारांना भेटत असतात. त्या पाडव्याला सर्व पवार कुटुंब एकत्र असतं. यंदा मात्र अजित पवार आपला पाडवा स्वतंत्र करणार आहेत. काटेवाडी इथल्या निवासस्थानी अजित पवार पाडवा साजरा करणार असून ते राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. स्वतः अजित पवार यांनी ह्या संदर्भातली माहिती दिली. दोन तीन दिवस सुट्टी आहे. उद्या मी काटेवाडीला पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे. मला बाहेरचे पण लोक दादांच्या मुंडे तक्करे बिटकरे म्हणले दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे. तर म्हणलं ठीक आहे. कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही. काटेवाडीला पूर्वी पण आपण पारवा तिकडे त्या ठिकाणी करायचो. अशा पद्धतीनं साधारण माझं पुढचं वाटचाल आहे. मला कुणालाही दुखवायचं नाही. आपण काम करणारी माणसं आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक खर तर आजच हजारो लोक आजही सकाळी गोविंद बागेत होते उद्याही येतील. अर्थातच हा एक दिवस असतो तिथे आम्ही सगळ्यांची आतुरतेने प्रेमाने वाट बघत असतो आणि ते आदरणीय पवार साहेबांना भेटायला येतात. हा वर्षातला आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि आनंदी दिवस असतो.